आमच्या एजन्सीज काम करत आहेत. मी कोणालाही कमी लेखत नाही. आपल्याला जिंकायचं तर मर्दासारखं जिंकलं पाहिजे. म्हणजे आपली सदस्य संख्या आणि प्रतिज्ञापत्रांची संख्या एवढी झाली पाहिजे की भविष्यामध्ये शिवसेनेच्या नादी लागण्याचं कोणी स्वप्न सुद्धा विचारायचं का. मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. नवीन जे सहकारी मिळले त्यांना सुद्धा तुमच्या समोर सांगतो की तुम्हाला देखील सगळ्यांना वेळेवरती मी एक चांगली जबाबदारी देणार, नक्की देणार. पण आता मात्र जो आपला शिवसेनेचा भगवा आहे, शिवसेनेचा भगवा आहे तो मात्र हातामध्ये घट्ट पकडा. तोच हिसकवण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर म्हणजे आपल्याला जो काही वेळ मिळालेला आहे त्या वेळेमध्ये तुम्ही सगळेजण सगळे जोरात अडकता हम तुम्हारे साथ है. बरोबर आहे. साथ तशी अशी तशी नकोय. ही गर्दी ही गर्दी या गर्दीचा फोटो छान आहे. पण हा फोटो घेऊन जर का मी निवडणूक आयोगाकडे गेलो ते म्हणतील अरे वा छान फोटो आहे तुझ्या घरी लावून ठेव. लक्षात आलं तिकडे ते काय म्हणणार. हे फोटो बिटो सगळं ठीक आहे, घोषणा वगैरे सगळं ठीक आहे, पण तुझ्याकडे सदस्य संख्या किती ते दाखव, प्रतिज्ञापत्र किती ती दाखव. तर प्रतिज्ञापत्र मला जास्तीत जास्त पाहिजे आणि सदस्य संख्या ही ते जेवढे करतील त्याच्या 10 पटीने मला पाहिजे. आता तुम्ही सगळे दोन डॉक्टर आले, कोकाटेचे बंधू आलेले आहेत, सगळे आलेले आहेत. माझे तर आहेतच आपले सगळे शिवसैनिक जागेवर आहेत. शिवसैनिकाचं रक्त असलेल्याचं मनगट आहे. याच्या हातात भगवान खेचण्याचं दूरच. पण जर भगव्याला हात लावायचा जरी प्रयत्न केला पाहिजे आता मी तुमच्या मध्ये आहे. मी म्हणतोय जसं की सगळ्यांचं मी स्वागत करतोय. आपण सगळे अशी नाशिककर आणि शपथपत्रांचं गट म्हणजे तुम्ही सगळ्यांनी आपले गटगुजर वगैरे आणि आजे 25 लाख तर 25,000 पूर्ण करत आहेत. आणि ही आता आणखी वाढलेली आपली ताकद आहे. या ताकदीने किमान माझ्या मध्ये नाशिक मध्ये 1 लाखाच्या वरती तर गेलेच पाहिजे. 1 लाखाच्या वरती गेले पाहिजे. ते तुम्हाला मी का सांगतोय कारण माझा भरोसा तुमच्यावरती आहे. माझ्याकडे तुमच्याखेरीज दुसरे कोणी नाही आहे. त्यांच्याकडे त्यांनी प्रोफेशनल एजन्सीज कामाला लावलेल्या आहेत. म्हणजे असं मी जर म्हटलं तर त्याच्यात अतिशयोक्ती राहणार नाही. तुम्ही आता जिथून जिथून आलेला आहात, सिन्नर मधून आलाय, नाशिक मधून आलाय, आणखी अंबरनाथ मधून आले, इकडून आल्या, तिकडून आल्या, जिथून तुम्ही आलेला आहात आता तुम्ही आणि मी बोलत असताना